के डॉक्टर मिलिंग एर्ने ने अरुण मोटघरे और सुजाता मोटघरे पर आरोप लगाया कि जेएनएम नर्सिंग होम के प्रस्ताव के लिए सरकार की तरफ से दोनों ने झूठे और बोगस कागजात लगाकर सरकार से धोखाधड़ी की है। उनका कहना है कि इस मामले में कई उच्च स्तरीय अधिकारी भी मिले हो सकते हैं, शिकायत करने पर भी कोई एक्शन नहीं ले रहे हैं। नर्सिंग कॉलेजच्या गैरव्यवहार आणि घोटाळ्या प्रकरणी मी ही पत्रपरिषद घेतलेली आहे। माझी एक तक्रार मी भंडारा जिल्ह्याला दिलेली आहे की त्यामध्ये एक स्वर्गीय लक्ष्मणजी मोटघरे जे अरुण मोटघरे चालवून राहिले आहेत आणि त्यांनी तो एक एएनएम आणि जीएनएमचा प्रस्ताव मुंबईला सादर केला होता। त्या प्रस्तावामध्ये शासनाची एक अट होती की 100 बेडचं रुग्णालय आणि एक पोल्युशन कंट्रोल बोर्डाचं सर्टिफिकेट हे आवश्यक होतं। त्यांनी ते 100 बेडचं गावामध्ये हॉस्पिटल नसताना मी माहितीच्या अधिकारात जे कागद मागितले त्याच्यानंतर मी त्या माहितीनुसार माहिती घेतली असता कोंडाकुसऱ्यात आमचं 100 बेडचं कोणतंच हॉस्पिटल नसताना त्यांनी बोगसनं बनावटी कागदपत्राच्या आधारे तो प्रस्ताव सादर केल्याचं निष्पन्न झालं। त्याच्यामुळे मी पोलीस स्टेशन अड्याळला इथे तक्रार केली होती। आज 45 दिवस झाले आहेत पण त्या तक्रारीची कोणीच दखल घेतलेली नाही आणि असेच 3 प्रस्ताव अजून परत भंडारा जिल्ह्यामधले मंजूर केलेले आहेत असे माननीय प्रबंधक मुंबई यांनी मला सांगितलं होतं। आता हे एक प्रकरण जर उघडकीस आलं तर इतर 3 प्रकरणाचाही छडा लागण्यास मदत होईल आणि असेच प्रकरणं पूर्ण संबंध महाराष्ट्रात आहेत असं मला शंका आहे। तेव्हा हे माझं जर प्रकरण FIR झाल्यास याची जर सत्यासत्यता पडताळून जर तुम्ही हे झालं तर मला न्याय मिळू शकेल अशी माझी खात्री आहे आणि हे 45-45 दिवसाचा जो अवधी मला SP सरांनी दिला होता 45 दिवस उलटले असताना त्या अरुण मोटघरे यांच्यावर दंडात्मक कारवाई कोणी आणि FIR घेतल्या जात नाही आणि याच्यावर कारवाई व्हावी असं माझं स्पष्ट मत आहे।